अच्छे दिनानं शेतकऱ्याची कंबरडी मोडली. आमच्या भाजीपाल्याला भाव न देता तुम्ही तुमचीच गाजर विकली. तुमची सत्ता, तुमचं सरकार असल्यानं तुम्हाला कोणाचा असणार धाक? मोदीजी आले का हो तुमच्याही खात्यात 15 लाख? काळा पैसा बाहेर येण्याच्या धुंदीत तुम्ही नोटबंदी केली. नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी होती. तुमच्या घोषणांचा, आश्वासनांचा त्रास नाही, कंटाळा आलाय. तुमच्या पारदर्शक गाजरांचा आता पचपचात हलवाच झालाय. तुमचं अफवांचं विमान कुणास ठाऊ खाली कधी येणार? मोदीजी आम्हाला नाही कहो मल्ल्याळ आणि नीरव मोदी सारखं पळता येणार? तुम्ही तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मुलीच्याही लग्नाला जातात. शेतकरी बाप मात्र मुलीच्या कन्यादानाच्या आधीच मरतात. पंतप्रधान देशाचे की जगाचे हे कोडे काही सुटत नाही. विद्यार्थ्यांची शाळेत होती तशी पंतप्रधानांची हजेरी का होत नाही? बापाच्या खांद्याला खांदा लावून माझी आई राबते. तुमची बायको, मुख्यमंत्री साहेब, तुमची बायको ज्या बँकेत काम करते त्याच बँकेत माझी आई कर्जासाठी 7-12 घेऊन तासन तास उभी राहते. आत्महत्या सरकारी नोकर नाही, आमचा बापच करतो. सरकारी नोकरांना सरकार पोसतं आणि सरकारला आमचा बाप पोसतो का कुणास ठाऊक? आमचा बाप इथेच चुकतो. काय हवं काय नको ते आत्ताच करून घ्या आयात, कारण पाणी आमच्या नाही, आता तुमच्याही दिसेन डोळ्यात. भाजीपाल्याला भाव नसल्यानं भाजीपाल्याबरोबर आमचे आयुष्यही सडतायत. पेट्रोल डिझेलचे भाव मात्र दिवसेंदिवस भडकतायत. 4 वर्ष अभ्यास करून तुम्ही आहात अजूनही गप्प, आता यलगार उठलाय. 1 जूनपासून देशव्यापी संपूर्ण